नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये झुरळ एकदा घरामध्ये झाले ना की अगदी ते नाके नऊ आणतात तर झुरळ जाण्यासाठी आज मी एकदम असा रामबाण स्प्रे तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात घरामध्ये रोज भाजीसाठी कांदा असेल लसूण असेल वापरला जातो आपण काय करतो तो कांदा लसूणचे जे काही सालं असतात ते फेकून देतो, टर्फल फेकुन देतो कच्रा त्याचा टर्फल फेकून देतो कचरा म्हणून पण आज आपल्याला त्याचाच वापर करायचा आहे तर रिसेंटली जे आहे मी भरपूर लसूण जो आहे तो कापला होता त्यामुळे मला असं वाटलं की चला त्याचाच वापर करूयात पण असं काही नाही तुम्ही कांद्याचा लसणाचा दोन्ही टर्फळांचा वापर केला तरी चालेल पण माझ्याकडे भरपूर लसण मी सोलून ठेव असते त्यामुळे लसणाचा भरपूर पाला इथे माझा तयार आहे तर हा मी फेकून न देता याचाच वापर आपण झुरळ घालवण्यासाठी करणार आहोत त्यामुळे कांदा आणि जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही कांदा किंवा लसूण दोन्ही जे आहे थोडं थोडं बारीक करून घेतलं तरी चालेल आता आपल्याला हा स्प्रे ज्यामध्ये बनवायचा आहे डायरेक्टली मी तेच घेते आहे हा पॅनमध्ये मी घेतलेला आहे आणि पॅनमध्ये डायरेक्टली लसणाचा पाचोळा इकडे घातलेला आहे जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायचं बिलकुल विसरू नका आता यामध्ये पाणी घालायचं आहे साधारणतः ग्लास दोन ग्लास आता इथे मी एकदम थोडंच क्वांटिटी बनवते आहे तुम्ही जे आहे एकदाच बनवून ठेवू शकता किंवा रोज फ्रेश बनवलं तरी चालेल आता याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टीसुद्धा फॉलो कराव्या लागतील त्या तर मी तुम्हाला सांगणारच आहे आता मी साधारणतः दीड ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे आपल्याला यामध्ये फक्त अगदी दोन इन्ग्रेडियंट लागणार आहे आता घरामध्ये बघा असा लक्ष्मण रेखाचा खडू असतो सगळ्यांकडे हा खडू असतोच असतो नसेल बाजारामध्ये अगदी अस्वस्थ हा मिळत असतो त्यामुळे तुम्ही आणू शकता झुरळांसाठी अगदी कारबाज आहे त्यामुळे कार्बाज कार्बा स्प्रे बनणार आहे तर अशा पद्धतीचा खडू असतो तर हा खडू जो आहे तो मी थोडासा यामध्ये ग्रेट करून टाकते आहे म्हणजे याची पावडर झाली पाहिजे बस दोनच वस्तू आपल्याला लागणार आहे बाकी काहीच यामध्ये लागणार नाही एकदम स्ट्रॉंग असा स्प्रे हा तयार होतो आता एक गोष्ट जेव्हाही तुम्ही हा स्प्रे बनवता हा सगळ्यात प्रथम घरामध्ये जर झुरळांची अंडी झाली असेल तर ती अंडी तुम्हाला नक्की काढायची आहे आता इथे तिसरा इन्ग्रेडियंट तुम्ही ऑप्शनल मध्ये टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल थोडंसं डेटॉल टाकायचं आहे जसं की अंडे झाले आहे तर ती अंडे तुम्हाला काढून घ्यायची आहे साफ करायचं आहे कारण अंडी असेल तर ऑबियस घरामधनं झुरळ जाणार नाहीत नंतर हे बघा गॅसवरती ठेवायचं आहे आणि हे पाच ते दहा मिनटं उकळवायचं आहे म्हणजे लसणाचा पूर्ण अर्क त्यामध्ये आला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला हे छानपैकी उकळून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट जेव्हाही तुम्ही हे स्प्रे करत आहात तर भांड्यावरती वगैरे स्प्रे करू नका कारण आपण यामध्ये जे आहे लक्ष्मण रेखाचा खडू वापरला आहे असतो त्यामुळे भांड्यावरती स्प्रे करू नका आणि केलास तर वॉश करूनच भांडे जे आहे ते वापरा दुसरी गोष्ट हे सगळं केल्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं अंडी साफ करायची आहे नंतर तुम तुम्हाला जे आहे भांड्यावरती वगैरे हे मारायचं नाही तर मग हे मारायचं कधी तेही तेवढंच महत्त्वाचं आहे चला तेही मी तुम्हाला सांगते पण त्याआधी तुम्हाला लागणार आहे अशा पद्धतीची स्प्रे बॉटल स्प्रे बॉटल नसतं बॉटलला जे आहे दिसलेली बॉटलला छिद्र पाडून ती स्प्रे बॉटल तुम्ही केली तरी चालेल आता हे जे आहे ही सोल्युशन आपण बनवलंय तर हे गाळणीने आपण गाळून घेऊयात म्हणजे जे काही लसणाचा पाचोळा आहे तो वरती राहील आपल्याला फक्त लिक्विडची गरज आहे कारण आता त्या लसणाच्या पाचोळ्यामध्ये काहीच नाही हा डायरेक्टली तुम्ही फेकून देऊ शकता आता हे जे सोल्युशन आहे हे थोडंसं गरम आहे त्यामुळे आपण हे थोडंसं कोमटसर होऊ देऊयात जेव्हाही तुम्ही हे स्प्रे करणार आहात एक गोष्टीचे जे आहे लक्ष घ्यायचे आहे स्पेशली किचनमध्ये तुम्हाला हा स्प्रे जास्त मारायचा आहे कारण हा खूप कारबाज आहे जर ट्रॉलीज असेल तर ट्रॉलीज काढून नक्की त्या कबर्डमध्ये तुम्ही हे स्प्रे मारायचाच मारायचा आहे दुसरी गोष्ट जेव्हाही तुम्ही हा स्प्रे मारणार आहात तर तुम्हाला एकदाच याचा रिझल्ट येईल असं नाही आहे तुम्हाला हा दोन ते तीन वेळेस रिपीट करायचा आहे आणि मग मी गॅरंटी देते खात्रीशीर तुम्हाला याचा रिझल्ट नक्की मिळेल सो रिपीट करत जा तुम्ही एकदाच वापरता आणि मग असं अपेक्षा असते की लगेच रिझल्ट मिळतो तसं नाही त्या यायला जसा वेळ लागतो तसा त्याला जायलासुद्धा वेळ लागतो आता स्प्रे बॉटलमध्ये मी हे सोल्युशन भरलेलं आहे हे सोल्युशन तुम्हाला रोज रात्री जे आहे बेसिनमध्ये जो किचनचा बेसन असतो त्यावरती मारायचा जेणेकरून तिथून कि किडे वगैरे येणार नाही झुरळं येणार नाही घरामध्ये जे आहे कानेकोपरे असतात तिथे मारायचं आहे गॅस सिलेंडरच्या मागे मारायचंच मारायचं आहे तिथेसुद्धा जुरळं असतात ग् त्याचबरोबर जो किचनचा खालचा एरिया असतो पाईप वगैरे तिथे तर आवर्जून मारायचं आहे हो त्या पाईपाच्या तिथेसुद्धा मारायचं आहे ग् कानेकोपऱ्यामध्ये मारायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये जे आहे ना फ्रीज वगैरे हे असत तिथे थोडंसं कोपरा असतो त्या कोपऱ्यामध्ये ग्यार सुद्धा तुम्हाला घालायचं आहे पण सगळ्यात मेन आपण जे विसरून जातो ते म्हणजे हे सिलेंडरचे जे खाली आ, तुम्हाला होल दिसतात त्या होलमध्ये सुद्धा तुम्हाला थोडं हे मारायचं आहे त्या होलमध्ये सुद्धा झुरळ जाऊन बसतात त्याचबरोबर सोफा वगैरे घरात जेवढे कानेकोपरे असतील तिथे मारायचं आहे लाकडी फर्निचर वगैरे कबड वगैरे असतील ना तिथे मारायचं आहे कार्डबोर्ड असेल तर तिथे आवर्जून मारायचं आहे हा स्प्रे करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार